आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कृष्णा नदीकाठी असलेल्या शिरोळ तालुक्यातल्या उदगाव इथले शेतकरी खूप मोठ्या आर्थिक अरिष्टात सापडले आहेत. आता लोकप्रतिनिधी आणि शासनातल्या प्रतिनिधींनी, शासकीय प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना मोठं बळ देण्याची आवश्यकता आहे. शिरोळ तालुक्यातलं उदगाव हे सगळ्यात मोठं गाव आहे. हे बागायत शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. कृष्णा नदीकाठच्या या गावातले शेतकरी आता भलत्याच संकटात जाऊन सापडले आहेत. वीटभट्टीचं प्रस्त चिंचवडपासून उदगावपर्यंत आणि सांगली जिल्ह्यातल्या अंकलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि कोथळीमध्ये आहे. पण उदगावमधली लाल माती नेल्याशिवाय इथली वीटभट्टी चालतच नाही. शिरोळासुद्धा इथल्याच वीटभट्टीला शिरोळातल्या सुद्धा वीटभट्टीला इथलीच माती लागते. विशेषतः ही माती 1995 पासून ओढली जाते आणि ठेकेदार काही ब्रासची रक्कम भरतात आणि ज्यादा माती ओढतात. शेतकऱ्यांचं याकडे दुर्लक्ष होतं आणि परिणामी आज शेतकऱ्यांच्या डोक्यावरती मोठा कर्जाचा बोजा, जमिनीवरती बोजा टाकण्यात आलाय आणि महसूल खात्यानं आज एक मोठी कारवाई केल्या. या कारवाईमुळे शेतकरी हापकून गेलेत. विशेषतः उदगावमधल्या 42 शेतकऱ्यांच्या नावावर जी सातबाऱ्यावरती जी रक्कम टाकण्यात आली ही खूप मोठी रक्कम आहे. 10,57,11,000 रुपये रक्कम 42 शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती चढली आहे. अशीच रक्कम चिंचवडमधल्या 34 शेतकऱ्यांच्या शेतीच्या सातबाऱ्यावरती 2,16,00,000 रुपये चढले आहे. ही दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी महसूल खात्यानं ही धाडसी आणि मोठी कारवाई केलेली आहे. शिरोळ तालुक्यामधले खासदार राजू शेट्टी आणि आमदार उल्हास पाटील हे चळवळीतनं मोठे झालेले नेते, शेतकऱ्यांचे नेते. ह्या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी जर दुर्लक्ष केलं नसतं तर ही दंडाची रक्कम सातबाऱ्यावरची चढली नसती अशीही आता अशीही चर्चा आता शिरोळ तालुक्यामध्ये सुरू आहे. भारतीय जनता पार्टी नेते अनिल कुमार यादव असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर असतील, विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी करणारे काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील साहेब असतील, या तिन्ही नेतेमंडळींनी चारही नेतेमंडळींनी एकत्र येऊन या शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता होती आणि हा प्रश्न संपुष्टात आणण्याची गरज होती. पण सगळ्याच नेत्यांचं दुर्लक्ष झालं आणि जवळपास 76 शेतकऱ्यांना 10,57,11,000 रुपये त्यांच्या सातबाऱ्यावरती आता नोंद झाल्यात. ही खूप मोठी रक्कम आहे. या शेतीवरती भविष्यकाळामध्ये कोणतेही कर्ज काढता येणार नाही. पिकं घ्यायची झाली, मुलीचं लग्न असेल, मुलाचं शिक्षण असेल, आरोग्याचा प्रश्न असेल तर शेतकरी जमिनीवरती कर्ज काढतो आणि उदरनिर्वाह चालवत असतो. पण पुढच्या काळामध्ये ही जमीन असून असल्यासारखी नसून नसल्यासारखी अशी अवस्था राहणार आहे. खूप मोठी आज सकाळपासूनची जी कारवाई महसूल खात्यानं सुरू केली याचा परिणाम 76 शेतकऱ्यांच्यावरती डोकीवरती 10,57,11,000 बोजा सातबाऱ्यावरती त्यांच्यात चढलाय. एक मोठं धाडस महसूल खात्याने केले. विशेषतः या धाडस करण्यापूर्वी गाव सभा वगैरे घेणं आवश्यक होतं. ही घटना कशी घडली, 1995 पासून माती ओढली जाते, यावेळी तिथले तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील, शिरोळचे नायब तहसीलदार असतील, गौणखनिज विभाग असेल, यांनी का भूमिका घेतली नाही आणि आज अचानक एवढी मोठी कारवाई केली, मधल्या काळात नोटिसा लावल्या. हे वास्तविकरित्या महसूल खात्याचं ही काम होतं की शेतकऱ्यांना त्या त्यावेळी सावध करणं गरजेचं होतं. मात्र ठेकेदार आणि महसूल खात्यातले कर्मचारी त्या त्या काळात एकमेकांच्या गाडीवरून जातात, कार्यालयात एकत्र बसून चहा घेतात, हॉटेलमध्ये एकत्र बसतात आणि आज मात्र शेतकऱ्यांना फासावर लावलेलं चाललंय. विशेषतः शेतकऱ्यांना ज्या वेळेला तुम्ही फासावर लावण्याचा प्रयत्न करताय तर दुसऱ्या बाजूला प्रशासनातले अधिकारी जे सामील होते त्यांचं तुम्ही काय करणार याचं उत्तर आता महाराष्ट्रातल्या सरकारला द्यावं लागेल. भारतीय जनता पार्टीचे नेते अनिल कुमार यादव विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी करतात, त्यांच्याकडे ते महसूल मंत्री परवा चंद्रकांतदादा पाटील साहेब आलते, त्यांनी त्यांच्या कानावरती घटना घालायला पाहिजे होती आणि महसूल कर्मचाऱ्यांना सांगायला हवं होतं की अशा प्रकारे करू नका. म्हणून आमदार उल्हासदादा पाटील हे चळवळीतले नेते, ते नेहमी म्हणतात मी माझं पूर्ण आयुष्य लोकांच्यासाठी वेचलं, चळवळीत काम केलं, लोकांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी तुरुंगात गेलो. पण आमदार उल्हास पाटील साहेबांनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला का, हा खरा प्रश्न आहे. माझे हात स्वच्छ आहेत म्हणून खासदार राजू शेट्टी नेहमी सांगतात, हात स्वच्छ आहेत तर हात बरबडलेल्या प्रशासनाबद्दल ते का बोलत नाहीत. शिरोळच्या प्रशासनाने एवढी मोठी कारवाई केली मात्र खासदार राजू शेट्टी तोंडही उघडत नाहीत. जगातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ते उभं राहायला चाललेत. पण त्यांच्या मतदारसंघातल्या आणि विशेषतः ज्यांनी जिल्हा परिषदला निवडून दिलं, ज्यांनी विधानसभेला निवडून दिलं, ज्यांनी लोकसभेला प्रचार केला, ते शेतकरी आज 10,57,11,000 रुपये सातबाऱ्यावरती बोजा चढून अडचणीत आलेले आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी खासदार राजू शेट्टी का बोलत नाहीत. विधानसभेची तयारी गणपतराव पाटील साहेब
काँग्रेसच्या माध्यमातून कार्यालयात वेगवेगळे कार्यक्रम घेतात, समाजकारणाचा मुलामाल होऊन ते पुढे जातात, त्यांना हा काय प्रश्न दिसत नाही. शेतकऱ्यांची शार पडलेली जमीन वाचवण्यासाठी ते पुढे होतात, शेतकरी जगला पाहिजे अशी त्यांची भावना आहे. मग चिंचवडमधला उदगावमधला शेतकरी मोठ्या बोजाखाली आर्थिक बोजाखाली जात असताना गणपतराव पाटील साहेब बोलत नाहीत. या पाठीमागचं गूळ काय? केवळ मतं मागण्यासाठी पुढारी एकत्र येतात, पण शेतकरी खऱ्या अर्थाने ज्यावेळेला संकटाचा पडतो त्यावेळेला हे ते भाग घेत नाहीत. अशाच तिखट प्रतिक्रिया उदगाव आणि चिंचवड भागातून उमटत आहेत. मानकरी न्यूजसाठी उदगावहून संतोष बिडवे.